नमस्कार, आपण शिंबळ पिंपरी मध्ये आहो. अजून एका आपण मेडिकल मध्ये आलेला आहे, त्यांचे आपण जाणून घेणार आहे की येणारे जी लोकसभा निवडणूक आहे 2024, त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. त्याच्यानंतर मागील 25 वर्षापासून जी आपली ताई आहे, खासदार ताई, त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे. अजून उमेदवाराबद्दल त्यांचं काय मत आहे, आणि विशेष म्हणजे शिंबळ पिंपरी मराठा आरक्षण इथं खूप मोठं गाजलं होतं शिंबळ पिंपरीमध्ये, तर त्याच्याबद्दलही त्यांचं आपण मत जाणून घेऊ. तर दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव राजेश रमेश बैस, मी शिमळगुच रहिवासी आहे. आपण काय करता? माझं कॉलेज आणि पार्ट टाइम जॉब. ओके, तर माझा एक प्रश्न आहे की 2024 लोकसभा निवडणूक आहे, आणि त्याच्यासाठी जशी आपली खासदार आहे भावनाताई गवळी, मागील 25 वर्षापासून या विधान लोकसभेची खासदार आहे, तर याबद्दल जर ती समजा आता इच्छुक आहे खासदारकीसाठी, तर आपण आपलं काय मत आहे तिच्याबद्दल? माझं मत एवढंच आहे की खासदार ताई जर शहाणे असतील तर त्यांनी यावेळेस उभंच राहू नये, कारण की समाजाचा त्यांच्यावर एवढा रोष आहे की जर त्या अपक्ष जरी उभ्या राहिल्या तर आजपर्यंत असा रेकॉर्ड नाही झाला, त्या रेकॉर्डने ते पडतील, कारण की त्यांच्यावर एकच समाज नाही तर अनेक समाज नाराजी आहेत. कोणत्याही मतदारसंघामध्ये त्यांचं काम नाही आहे, त्यांचे आश्वासन मोठे मोठे आहेत पण कुठल्याही प्रकारे काम नाही आहे. कधी कोण्या मतदारसंघामध्ये त्यांची व्हिजिट नाही आहे, व्हिजिट दिली तर लगेच आल्या काय आणि गेल्या काय कोणाला माहितीही होत नाही. जसं राहिलं की आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे मुद्दे आहेत. एक मराठा समाजाची अशी इच्छा होती की खासदारताईंनी लोकसभेत मराठा समाजाचा एखादा तरी मुद्दा गाजवावा, तर यावर ते चुप्प बसल्या, त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावर रोष आहे आणि त्यांनी शहाणे असतील तर उभं राहू नये. त्या व्यतिरिक्त दुसरा कोणी जर उमेदवार आला तर जनता ही विचार करेल, पण खासदार तर येणार नाही त्याची आम्हाला गॅरंटी आहे. याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की जसं ठाकरे गटाकडून, उद्धव ठाकरे गटाकडून नावाची घोषणा झालेली नाही, पण नाव चालू आहे की संजय देशमुख, त्यांचं नाव खासदारकीसाठी चालू आहे, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? संजय भाऊ हे माणूस एक चांगला आहे, कारण की अपक्ष निवडून येणारा माणूस. आपण पाहतो की पुसद विधानसभा ही एक घराणेशाहीची पिढी आहे, इथं वारंवार पाहतो की मनोहर नाईक साहेबांचं वर्चस्व आहे, यांच्यामध्ये ज्यावेळेस ते अपक्ष राहून मंत्री होतात तर त्यांचं कुठं ना कुठं वर्चस्व आहेच, आणि एक बघितलं तर मराठा नेता आहे, चांगला चेहरा आहे. जर आता एवढंच पाहायला भेटेल की समजा भाजपचा कोण उमेदवार उभा राहतो किंवा शिंदे गटाकडून कोणाला तिकीट भेटतं यावर आहे. शिंदे गटाकडून जर संजय भाऊ राठोड राहिले तर संजय भाऊ राठोड आणि संजय भाऊ देशमुख यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळू शकते. माझा एक अजून एक प्रश्न आहे की जसं संजय देशमुख यांचं म्हणणं यांच्यानुसार आहे की वारंवार पक्ष बदलतात, तर त्यानंतर सुद्धा त्यांना जनसमर्थन मिळेल का? नाही मिळू शकते ना, कारण की मराठा लॉबी आहे ना, मराठा नेता आहे, आणि लोकांना एक त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की जे मराठा समाजाचे काही मुद्दे आहेत आरक्षणाचे ते मांडू शकतात विधानसभेमध्ये. बरं, भावनाताईला त्यांच्या 25 वर्षाच्या कालावधीत जर मार्क द्यायचे झाले 10 पैकी, तर तुम्ही किती मार्क देणार? भावनाताईंनी सुरुवातीच्या काळामध्ये थोडेफार कामं केले, पण जसं की आपण पाहतो की 2014 भावनाताईंनी आमचा शिमळ पिंपरी मतदारसंघ जो आहे तिकडे त्यांचं जाणून बुजून दुर्लक्ष आहे, त्यामुळे मी भावनाताईंना 10 पैकी 5 मार्क देऊ. त्याच्यानंतर आता जसं मराठा आरक्षणाचं तुम्ही बोलले, मराठा आरक्षणाचा याच्यात इलेक्शनमध्ये प्रभाव पडेल का? 100% पडणार. आमची तर अशी इच्छा आहे की इलेक्शन हे बॅलेट पेपरवर व्हायला पाहिजे, कारण की आपण पाहतो की आज आमच्या पुसद विधानसभे मतदारसंघामध्ये 3 आमदार आहेत, पण आमचा एकही आमदार मराठा बांधवांचे प्रश्न विधानसभेत मांडत नाही आहे, कारण की त्यांना मराठा मतदाराची असं जसं की त्यांना काही घेणं देणंच नाही आहे. तर बघितलं जवळपास 30 ते 40% मतदान मराठा समाजाचं आहे, त्यामुळे आज आम्ही आमच्या गावातूनच जवळपास 10 ते 20 अर्ज भरणार आहेत शिमळ पिंपरीमधून मराठा समाजातर्फे, तर बाकी खेड्याचे ते वेगळेच आहेत, यामध्ये खूप मोठा परिणाम हे दिसून येईल. माझा एक अजून एक प्रश्न आहे की आता पुसदला काही दिवसा अगोदर मराठा योगा भवनचं उद्घाटन करण्यात आलं, त्यामध्ये भावनाताई गवळींनी म्हणणं आहे की 2 कोटी रुपये त्यांनी सरकारला सांगून त्याच्यासाठी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे राजकीय नेते होते, तर ते किती योग्य वाटते? ते 2 कोटी दिले पाहिजे, त्यांनी काही असे काही उपकार केले असं नाही आहे, त्यांना ते करणंच होतं, कारण की मराठा समाजाचा त्यांच्यावर रोष आहे. 25 वर्षामध्ये जर 2 कोटीचं त्यांनी काम केलं तर ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे मराठा समाजासाठी. मराठा समाजाच्या नावावर निवडून येतात आणि मराठा समाजाकडे दुर्लक्ष करतात.
आणि त्याच्यानंतर समजा शिंदे गटाचा उमेदवार कोणी राहिला तर त्याला भाजपचे जे सहकारी आहे त्यांचे प्रचार करतील का शिंदे गटाच्या उमेदवाराचे? शिंदे गटाच्या उमेदवार संजय भाऊ राठोड जर राहिले तर प्रचार करायलाच पाहिजे, कारण की आम्हाला भाजपकडून जर बघितलं तर उभरतं नेतृत्व पुसदमध्ये तरी कोणी नाही आहे चांगलं अजून. आता काही काही गोष्टी चालत आहे घराणेशाही, पण घराणेशाही मधलं कोणीही इथं निवडून येऊ शकत नाही. खासदार किला मनोहर भाऊ उभे राहिले होते, त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण त्यांना येतो दयांसमोर. आपलं नाव? माझं नाव विजय देशमुख. माझा एक तुम्हाला सर्व एक साधारण प्रश्न आहे की जसं आता मागच्या 10 वर्षाचा कालावधी आहे, मी केंद्र सरकारची गोष्ट करत आहे, मागच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे विकास कामे झाली नाही झाली की समाधानकारक आहे? नाही, विकास कामं झाले बाकी, पण सर्वात जास्त शेतकऱ्याकडे खूप दुर्लक्ष राहील जेणेकरून. आणि सध्या पहा सोयाबीनचा भाव, हरभऱ्याचा भाव, आणि महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष झालं अशी परिस्थिती आज ग्राउंड लेवलला आहे खेड्यापाड्यामध्ये. आणि लोकाला काय पाहिजे? लोकाला फक्त शेतकऱ्यासाठी भाव महत्त्वाचं, बाकी हे जे दळणवळणचं क्षेत्र आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे लोक. आणि अजून एक प्रश्न आहे, जसं की शेतकरीचा मुद्दा तुम्ही काढला, तसं आता महागाई, बेरोजगारी, जसं युवा पिढी आहे त्यांना शिक्षण घेऊन ते अजूनही आपल्याला बेरोजगारच दिसत आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे? म्हणून तर हे मुद्दा आरक्षणाचा आहे ना आमचा, त्या माध्यमातून तरी आमच्या मराठा समाजाला न्याय मिळेल जेणेकरून. आणि अजून एक हे असा केंद्राचा मुद्दा आहे की जसं सगळीकडे प्रायव्हेटीकरण म्हणजे खाजगीकरण करत आहेत, जसं शाळा झालं, कॉलेजेस झालं, प्राथमिक शिक्षण, जसं प्राथमिक शिक्षण लहान मुलांना देणं आवश्यक आहे, परंतु आता जसं शिक्षणाचा जो बाजार झालाय, बाजारीकरण जे शिक्षणाचं झालंय, त्याबद्दल काय मत आहे? नाही, याला सरकार जे प्रायव्हेटीकरण करत आहे ते कोणत्या तरी चांगल्या याच्यातूनच करत असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण एक सगळ्यांना शिक्षण व्यवस्थित भेटावं, सगळ्या गोष्टी हे कवं, त्याला आपली सहमती आहे. आणि त्याच्यानंतर आहे की आता जसं आरोग्य केंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, आता काही आपण दवाखाने पाहतो, प्रायव्हेट दवाखाने खूप आहे, अवाढव्य असे पैसे तिथे द्यावं लागते, पण आपली जी गरीब जनता आहे त्यांना एवढं खर्च करणं परवडत नाही, तर प्राथमिक आरोग्य केंद्राची हालत आपण बघता कुठं कुठं थोडीशी ढसाळलेली आहे, तर याबद्दल आपलं काय की प्राथमिक आरोग्य केंद्रावर काय उपाययोजना करायला पाहिजे? सरकारने आता तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर डायरेक्ट मेडिसिनच बंद केली त्यांनी, हा फार चुकीचा निर्णय आहे केंद्र सरकारचा. जस्ट आता लेटेस्ट न्यूज आता मी 2-4 दिवसाआधी वाचलं, तर डायरेक्ट मेडिकल पहिले तरी समजा भेटायचं सरकारी दवाखान्यामध्ये, आता तर डायरेक्ट तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देणार आणि बाहेरच घ्यायचं असा आत्ता नियम आला. बऱ्याच जणांना माहीत नाही अजून या गोष्टी. आणि समजा आता मराठा आरक्षण समर्थकांनी जर खासदार एखादा उभा केला उमेदवार खासदारकीसाठी, तर त्याचं शिवसेना भाजप युतीला फायदा होईल की त्याचं नुकसान होईल? आता येणाऱ्या काळात कळलंच की तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटते, यस एर नो, होणार किंवा नाही होणार? होऊ शकते, 100% नुकसानच होणार ना, कारण मराठा मराठा मतदारावरच आज सगळे राजकीय पुढारी जगत आहे, महत्वाचा हा मुद्दा आहे. आणि येणाऱ्या 24 तारखेला जरांगे साहेब जे सांगतील त्या गोष्टीला मराठा समाजाचे उमेदवार जे कोणी समजा उभे राहतील याचं नुकसान फक्त शिवसेना भाजपालाच होणार नाही, तर जेवढेही पक्ष आहेत त्यांना होणार, कारण की मराठा समाज हा फक्त शिवसेना किंवा भाजपवर नाही. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 90% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. मराठा समाजाचं म्हणणं एवढंच आहे की 1960 ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची, तेव्हापासून आपण पाहतो की महाराष्ट्राला मुख्यमंत्री हा मराठा समाजाचा लाभलेला आहे, पण कोणत्याही मुख्यमंत्र्याने आजपर्यंत मराठा समाजाचा विचार केला नाही. याचं कारण एक आहे की त्यांनी अरबो खरबोची संपत्ती जमा करून ठेवली, त्यांच्या येणाऱ्या 50 पिढ्या बसून खातीला असं त्यांचं आहे, त्यांना काय करणार मराठा समाजाच्या भावना. बरं, माझा एक आता एक शेवटचा प्रश्न आहे, जसं बीजेपीचं घोषणा आहे की आपकी बार 400 पार, तर 400 पार आपल्याला वाटते का? 400 पार जाऊ शकणार नाही, तर पण 300-350 दरम्यान बीजेपी राहू शकते, कारण की केंद्र सरकारचे कामं आहेत राज्यामध्ये आपण काही सांगू शकत नाही, पण
मोदी सरकारचे कामं खूप काही चांगले आहेत आणि थोडीफार सुधारणा करण्याची गरजही आहे त्यांची. निघाला होता की संविधान बदलण्याच्या तयारीत आहेत किंवा सरकार संविधान बदलण्याच्या मार्गावर आहे, तर याबद्दल आपल्याला काय वाटते? आपण जर बघितलं तर संविधान बदलू शकत नाहीत, पण संविधानामध्ये अशा काही कलमा आहेत की त्यामध्ये समजा काही दुरुस्त करता येतात, काही चुका असतील तर ते दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती करता येते, असं काही बदल करू शकतात ते. जसं की बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधानाची लिखाण केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जे दलित समाज, इतर समाज जे बिखरलेला आहे किंवा पाठीमागं राहिलेला आहे, त्यांना बाकी समाजाच्या बरोबरीमध्ये येण्यासाठी आरक्षण त्यांनी दिलं होतं काही काळासाठी. पण आपण आज पाहतो की अरबो खरबो कमाई करणारे लोक सुद्धा त्या आरक्षणाचा फायदा घेतात. त्या लोकांनी एवढंच करायला पाहिजे की बाबा आज मला आरक्षणाची गरज नाही आहे, माझ्या समाजाचा माणूस आज कोणीतरी मागं आहे तर त्याला आरक्षण भेटलं पाहिजे. आज आपण पाहतो की आमदाराची मुलंही जे समजा 5-10% आरक्षण असेल त्याचा फायदा घेतात, आणि जे गरीबाची मुलं आहेत ते रस्त्यावरच आहेत आजही. पण बळपिंपरी गावात आपण एक जेंट्स पार्लर आहे, त्याचं आपलं नाव दीपक झिरोनकर. दीपक झिरोनकर, तर आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊन की त्यांची काय प्रतिक्रिया आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आता जे इलेक्शन आहे लोकसभेचं 2024, तर याबद्दल आपलं काय मत आहे? याबद्दल भावना गवळीला तिकीट मिळेलं नाही पाहिजे, कारण भावना गवळीचा काही विकास नाही. 5 वर्ष झाले त्यांनी आम्हाला काही तोंड वगैरे दाखवलं नाही पिंपरीला. माझ्या हिशोबाने तर संजय राठोड यांना तिकीट भेटायला पाहिजे. आणि माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही म्हणाले की भावना गवळी आली नाही आणि त्यांनी कोणताही विकास केला नाही, तर जसं आता मध्यात राजकारण झालं होतं तोडातोडीचं, जसं भावना गवळी शिंदे गटात शिवसेना तुटली आणि राष्ट्रवादी तुटली, हे योग्य की अयोग्य झालं? नाही, योग्य झालं, त्याचं काही हे नाही, त्याचा विषय काही नाही, योग्य झालं ते काही नाही. आणि जसं आता उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार आहे संजय देशमुख, यांच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? नाही, संजय देशमुख बद्दल आपलं काही हे नाही तेवढं. संजय देशमुखचं पहिलाच क्रीडा मंत्री होते संजय देशमुख, तेव्हाच काही विकास नाही केला, आता काय करणार आहेत? आणि पक्ष बदलणार माणूस आहे संजय देशमुख, इकडून उडी मारणे तिकडून उडी मारणे. आताच भाजपमध्ये होते, पहिले काँग्रेसमध्ये होते, क्रीडा मंत्री होते काँग्रेसमध्ये, नंतर भाजपमध्ये गेले, भाजपमधून आता हे गट पडल्यामुळे तिकीट भेटल्यामुळे इकडे गेले. ते एक विकास करू शकत नाहीत, काही विषय नाही त्याचा. आणि हे आता जे इलेक्शन आहे ते धार्मिक मुद्द्यावर व्हायला पाहिजे की विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे? आता विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. धार्मिक मुद्द्याला कुठे हे नाही? नाही नाही, धार्मिक मुद्द्याला नाही, विकास. आणि यामध्ये जे प्रश्न आहेत, जसं राजकीय पक्ष जे उचलत आहेत, बेरोजगारी आहे, त्याच्यानंतर महागाई आहे, तर हे आहे मुद्दे आपल्याला काय वाटते? नाही, मुद्दे आहे, पण भाजप सरकारच यायला पाहिजे. मोदी सरकारचे चांगले काम आहेत, विकास काम आहेत त्यांचे, रोड हे ते चांगले काम असल्यामुळे मोदी सरकारच यायला पाहिजे, त्यात काहीच शंका नाही. तर बघितलं आपण, आपण यांना एकदा विचारू दादा आपलं नाव? नंदकुमार तवर. तर जे इलेक्शन आहे 2024 याबद्दल, जसं आता खासदार आहेत भावना गवळी, मागच्या 25 वर्षापासून त्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या खासदार आहेत, तर यावेळेसही ते इच्छुक आहेत खासदारकीसाठी, तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं तर नाही, पण सर्वांचंच म्हणणं त्यांच्यावर नाराज आहे, सर्वच पब्लिक नाराज आहे त्यांच्यावर, त्यांचा कुठं विकास केलेला नाही असं दिसत नाही आहे, आमच्या गावात तरी नाही आहे. आणि जसं आता संजय राठोड आहेत, तर त्यांनी सध्या ना म्हणजे त्यांचे इच्छुक नाही आहे ते उमेदवारीसाठी, पण ते जर उमेदवारीसाठी उभे राहिले तर आपली पसंती राहील का? हो, बिलकुल राहील, आणि ते येऊ शकतील, त्यांचा समाज भरपूर आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही त्यांचा. आणि जे मोदी सरकार, जसं केंद्रात मोदी सरकार आहे, तर त्यांचं जे 10 वर्षाचं काम आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते? बिलकुल समाधानी आहे, मीच नाही सर्व समाधानी आहे त्यांच्या कामाविषयी. त्याच्यानंतर आपण आपल्या आपण सकाळचे जे शिंबाळपिंपरीचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासोबत आपण थोडस हितगुज करू. दादा नमस्कार. 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 आपलं नाव? मंगेश पराटकर. तर माझा एक छोटासा एक प्रश्न आहे तुम्हाला की जसं आता खासदार भावना गोळे, मी सगळ्यांनाच विचारत आहे त्या भावना गोळे ताईबद्दल, कारण ते मागे त्यांचं स्टेटमेंट होतं की मैं मेरी झांसी नहीं दूंगी, आणि त्यांचं अजून एक म्हणणं होतं की मी शिंदे गटात गेलं कारण तिकडून मला आश्वासन होतं की यानंतर सुद्धा मी खासदार राहील, तर याबद्दल आपलं काय मत आहे? बिलकुल, त्यांची इच्छा असू शकते, पण जनतेची पण इच्छा अपेक्षा त्यांनी लक्षात घ्यावी. मागील 5 वर्षात आमच्या परिसराचा तर बिलकुलच विकास त्यांनी केला नाही, एखाद्या वेळेस आल्या असतील आठवत नाही, परंतु आता त्यांना विकासाच्या मुद्द्यावर लोक डावलणार हे नक्की. संजय राठोड राहिले तर योग्यच राहील, त्यानंतर मोहिनीताईला पसंती राहील. संजय देशमुख यांच्याबद्दल काही तेवढं संमिश्र मत आहे माझं की पॉझिटिव्ह मत तेवढं नाही आमच्या परिसरात. आणि आता जे काही मुद्दे उपस्थित झाले होते, महागाई होती, बेरोजगारी होती, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे?
महागाई बेरोजगारी नेहमीसाठीच आहे, परंतु त्यावर सोल्युशन काढणे भाजप सरकारला सरकारचं चालू आहे, त्याच्यामुळं हा मुद्दा काही महत्त्वाचा नाही. कंटिन्यू सरकार राहिलं तर याच्यानंतर थोडंसं सोल्युशन होईलही, बेरोजगारी होईल आणि महागाई होईल, पण सध्या भाजप सरकार असावं असं सगळ्यांची मनीषा आहे. आता तुम्ही एक पत्रकार आहे, त्याच्यामुळे एक अजून एक प्रश्न आहे. आता जे नवीन प्रकरण आले इलेक्ट्रोल बॉन्डचं, जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने सगळ्यात जास्त कमाई केलेली आहे, 6,800 समथिंग काहीतरी, तर याबद्दल आपलं काय म्हणणं? नाही, इलेक्ट्रोल बॉन्डचं सर्वच पक्षाला फायदा झालेला आहे, त्यामुळे बीजेपीला सगळ्यात जास्त झालेलं असं आहे त्याच्यात. बरोबर आहे, विकास कामं त्यांना करायची आहेत, विकास कामं होत आहेत, योजना चालवत आहेत, पैसा येत आहे मार्केटला. आता त्याच गैर काय आणि खरं काय हे सुप्रीम कोर्ट सिद्ध करेलच, त्याच्यामुळे आपण प्रतिक्रिया देणं मोठ्या पैशावर काही योग्य नाही. आणि अजून एक प्रश्न असा होता की जसं उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली होती पुसदला, तर त्यांनी सांगितलं होतं की बा बीजेपी सगळ्यात मोठी भ्रष्ट पार्टी आहे, भ्रष्टाचार सुरूच आहे, भ्रष्टाचार संपला नाही, MSP नुसार किसानांना योग्य भाव मिळत नाही, सोयाबीनचे भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी त्रस्त आहे, आणि तसं महागाव तालुक्यात पीक विमा नाही मिळाला नुकसानग्रस्तासाठी, तर याबद्दल काय म्हणणार? बरोबर आहे, पीक विम्याचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. आमच्याही परिसरात पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही आणि अनेक जणांच्या तांत्रिक तुटीमुळे गारपीट, मागचं खरडी याचेसुद्धा पैसे मिळाले नाही, यावरही संबंधित यंत्रणेने हे द्यावे. आणि राहिला विरोधकाचा मुद्दा, तर प्रत्येक विरोधक जेव्हा सत्ताधारी विरोधक असते तेव्हा ते यांच्यावर बोलतात, हे त्यांच्यावर बोलतात, त्याच्यामुळे ते मुद्दा काय महत्त्वाचा नाही. पण शेतकरी संकटात आहे, MSP भेटत नाही, हे सत्य आहे. यावर भाजप सरकार असो या कोणत्याही सरकार यांनी भर द्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. आणि अजून एक मेन मुद्दा म्हणजे आत्ताचं मराठा आरक्षण, तर मराठा आरक्षणाचं या इलेक्शनवर काही परिणाम होईल का वाटते का? वा वा, निश्चितच होईल. जे अपेक्षित मराठा समाजाच्या नेत्यांना आहे किंवा जारंगे पाटलांना आहे ते सर्व व्हायला पाहिजे. पण आता राजकारणाच्या गोचीत हे सगळं हे विस्कटत चाललं, त्याच्यामुळे याच्यावर फरक पडणारच, कारण प्रत्येक ठिकाणाहून बहुसंख्य आणि मराठा समाज फॉर्म भरणार आहे आणि याचा निश्चितच परिणाम होणार. आणि केंद्र सरकारचे आता CA जे कायदा लागू केला केंद्र सरकारने, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ते तर मागे प्रस्तावितच होतं ना, त्याच्यामुळे पुन्हा लागू झाला याच्यावर काही प्रश्नच नाही, ते योग्यच आहे. आता विरोधकाला सत्ताधाराच्या कोणत्या गोष्टी आवडत नसतील, त्याच्यामुळे ते नॅचरली आहे, पण कायदा लागू झाला योग्य आहे.